नमस्कार मंडळी. मंडळी, बऱ्याचदा लग्न जमवताना आपण मुलामुलींची पत्रिका पाहून त्यांचं गुणमिलन करून लग्नाचा निर्णय घेत असतो. त्यावेळेला बऱ्याचदा मनामध्ये असाही प्रश्न येतो की फक्त 36 पैकी 18 गुण जुळले की होणारं जे लग्न आहे हे यशस्वी होईलच का? कारण बऱ्याचदा सगळ्यांचा हा अनुभव असत नाही. कारण आपण गुण जुळवून लग्न केलेलं असलं तरी अडचणी त्या मुलामुलांच्या मुलामुलींच्या आयुष्यात लग्नानंतर येताना दिसतात. आणि मग असं का होतं? मग पत्रिका पाहताना नक्की कोणती माहिती अजून आपल्याला घेणं आवश्यक आहे, घ्यायला पाहिजे, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती मंडळी आपण आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत. तेव्हा हा जो आपला व्हिडिओ आहे हा विशेष करून सगळी माहिती व्यवस्थित घेण्यासाठी शेवटपर्यंत न चुकता अवश्य पहा. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म अशा गूढ विषयातल्या विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त तितकीच परिपूर्ण माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा. त्यामुळे आमचा नवीन व्हिडिओ ज्या वेळेला प्रकाशित होतो त्यावेळेला आपल्याला नोटिफिकेशन येतं आणि आमच्या व्हिडिओची माहिती मिळते. त्यामुळे आपला एकही व्हिडिओ आमचा आपण प्रकाशित केलेला चुकत नाही. मंडळी, मुलामुलींची लग्न जुळवताना आपण दोघांच्याही पत्रिका पाहत असतो. त्यामध्ये 36 गुणांपैकी किती गुण जुळले याचा अभ्यास करत असताना 18 पेक्षा जास्त गुण जुळले की पत्रिका पाहणारे आपले गुरुजी, आपले ज्योतिषी ह्या दोघांचंही लग्न करा, सर्व काही शुभकारक राहील भविष्यामध्ये, असा सल्लासुद्धा देतात. परंतु मंडळी, एवढाच पत्रिकांचा अभ्यास करून म्हणजे लग्न जुळवताना जर आपण हा एवढाच अभ्यास करत असेल तर हे अर्धवट माहिती घेण्यासारखं आहे. हे जे फक्त आपण गुण पाहून आणि कमीत कमी 18 किंवा 18 पेक्षा जास्त गुण आहेत हे जे पाहिलं जातं, या पाहण्याला तांत्रिक गुणमिलन असं म्हणतात ज्योतिषशास्त्रात. असे 18 गुण जुळले तरी महत्त्वाचे 5 मुद्दे मात्र अवश्य विचारात घेऊन विवाहाचा निर्णय घ्या असं ज्योतिषशास्त्र सांगतं. आणि हे बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतं. म्हणजे नुसते 18 गुण जुळले म्हणजे उत्तम नसून पत्रिकेतील अतिमहत्त्वाचे असे 5 मुद्देसुद्धा अवश्य अभ्यासा असं ज्योतिषशास्त्र आवर्जून सांगतं. ते हे 5 मुद्दे कुठले? एक म्हणजे स्वभाव, 2 म्हणजे आरोग्य, 3 म्हणजे संतती, दोघांच्या आयुष्यामध्ये येणारा संतती फार मोठा विषय, 4 म्हणजे वैवाहिक सौख्य आणि 5 म्हणजे भाग्य म्हणजेच भविष्यातील प्रगती. हे सगळे मुद्दे दोघांच्याही पत्रिकेमध्ये अभ्यासल्यानंतर योग्य ती काळजी, योग्य ती माहिती घेऊन विवाह आपण जमवत असाल तर बऱ्यापैकी ज्योतिषशास्त्राचा हा उपयोग आपल्याला होऊ शकतो. त्यामधला पहिला मुद्दा जो आपल्याला अभ्यासायचा तो म्हणजे कुंडलीतलं प्रथम स्थान, ज्याच्यावरून व्यक्तीचा स्वभाव. आता हा स्वभाव नुसता नाही तर त्याचा व्यावहारिक विचारधारेचा स्वभाव, वैचारिक स्वभाव याचा कळ जो असतो त्या व्यक्तीचा कळतो. एखाद्या प्रसंगात ती व्यक्ती कसा विचार करते, निर्णय कसा घेते, निर्णय घेण्याची, समोरच्या व्यक्तीला समजवून घेण्याची त्याची योग्यता कशी आहे हे समजतं ते म्हणजे पत्रिकेतल्या प्रथम स्थानावरून. तसेच प्रथम स्थानावरून शारीरिक पिंड म्हणजे आरोग्याची सुद्धा माहिती मिळते. आणि दुसरं पत्रिकेतलं स्थान म्हणजे पंचम स्थान, 5वं घर, ज्यावरून संतती विषयाचं मार्गदर्शन ह्या घरावरून होताना दिसतं. मुलामुलींच्या या पंचम स्थानावरून संततीच्या वेळी काय अडचण येऊ शकते आणि ती काय येऊ शकते, त्यासाठी नक्की दोघांनी काय काळजी घ्यायची आहे, अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा संतती विषयाचा पंचम स्थानावरून होतो. त्यामुळे भविष्यात आपण योग्य ती काळजी संतती विषयामध्ये घेऊ शकता, योग्य डॉक्टरी सल्ला त्यामध्ये घेऊ शकता. तिसरा मुद्दा अभ्यासला जातो तो म्हणजे पत्रिकेतलं विवाहस्थान, ज्याला आपण 7वं घर म्हणतो, 7वं स्थान. यावरून दोघांचे वैवाहिक सौख्य कसं राहील, दोघांमधील सामंजस्य टिकून राहण्यासाठी दोघांनी एकमेकांना काय आणि कसे जाणून घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे, एकमेकांच्या संदर्भातल्या विचारांची, आपली वेवलेंथ जुळण्यासंदर्भातली काळजी, अशा बऱ्याच गोष्टींचं मार्गदर्शन पत्रिकेतल्या 7व्या घरातून होत असतं, ज्याला विवाहस्थान असं म्हणतात. आणि शेवटचा जो 5वा किंवा 4था मुद्दा म्हणतो म्हणजे पत्रिकेतलं 9वं घर, ज्याला आपण भाग्यस्थान असं म्हटलं जातं. यावरून भविष्यातील त्यांची सुख, समृद्धी, यश, सांपत्तिक स्थिती याला त्यांच्या कष्टाबरोबरच मिळण्याचं भाग्याचं सहाय्य कसं राहणार आहे याची सुंदरशी माहिती मिळते. अशा दोघांच्या पत्रिकांमधील महत्त्वाच्या ह्या 4 घरांचा अभ्यास आणि 5 गुणधर्मांचा अभ्यास करून पत्रिकेतले गुणमिलन करणं याला ज्योतिषशास्त्रामध्ये फलादेशीय गुणमिलन असं म्हणतात. आणि बऱ्याचदा हे आपल्याला माहिती नसतं, म्हणून फक्त तांत्रिक गुणमिलन करून आपण फलादेशीय गुणमिलनाचा अभ्यास न करता पुढे सरकतो. मंडळी, आपण या सगळ्या गोष्टींचा व्यवहारामध्ये जर आपण समजून घेतलं तर जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जायचं आहे
आणि आपल्या समोर त्या ठिकाणी जाणारी गाडी उभी आहे, म्हणजे त्या गाडीवर तसा बोर्ड लिहिलेला आहे की आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे, म्हणजे या गाडीतून प्रवास केला तर आपण आपल्या इच्छित स्थळी पोहोचू शकतो असं आपण म्हणतो की नाही. यालाच ज्योतिषशास्त्रामध्ये तांत्रिक गुणमिलन म्हणतात. बाबा 18 गुण जुळलेले आहेत, पत्रिका जुळली, परंतु आपण त्याचबरोबर ज्या गाडीतून प्रवास करणार आहे तो प्रवास कसा होणार आहे हे जाणण्यासाठी जसं आपण गाडीची पाहणी करतो, गाडीमधल्या सीट कशा आहेत, त्या कम्फर्ट आहेत की नाही, झोपण्याची व्यवस्था आहे का, AC आहे का, गाडी सुस्थितीमध्ये आहे का, गाडी चालवणारा ड्रायव्हर कसा आहे. काही जण तर गाडीचे टायरसुद्धा तपासून बघतात, आपण आपल्या वाहनाचे नाही का तपासून पाहत प्रवासाला निघण्यापूर्वी. ही जी माहिती आपण घेतो प्रवास कसा होणार आहे त्यावरून आपला प्रवास आनंदात होईल का, सुखात होईल का, योग्य रीतीने होईल का, योग्य वेळेत आपण जाणार आहे त्या ठिकाणी पोहोचू का, हे जे काही आपण माहिती घेतो याला पत्रिकेमध्ये म्हणतात फलादेशीय गुणमिलन. अशा सर्व गोष्टी बाबी आपण जरूर माहिती करून घेणं आवश्यक असतं. जर आपण मुलामुलींची पत्रिका विवाह मार्गदर्शन घेण्यासाठी अभ्यासत असाल, तपासत असाल, तर ही माहिती जी मंडळी विवाहासाठी पत्रिका पाहतात त्यांच्यासाठी आहे. ज्यांना याच्यावरती अभ्यास करायचा नाही त्यांनी अवश्य न करावा, पण जे करत आहेत त्यांनी मात्र ह्या गोष्टीचा विचार ठेवावा. बऱ्याचदा असेही प्रश्न विचारले जातात की विवाह पत्रिका पाहून करावा का, तर मंडळी आपण पत्रिका पाहून नुसतं गुण किती जुळतात, तांत्रिक गुणमिलन करून जर करणार असाल तर ते कधी अर्धवटच आहे, त्यामुळे संपूर्ण माहिती मिळत नाही हे आता आपल्या लक्षात आलं असेलच. शिवाय इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी जसे आपण आपल्या सध्याच्या काळामध्ये नाही का गाडीमध्ये GPS लावतो, म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी जायचं तो रस्ता व्यवस्थित कळतो, अडीअडचणी कळतात, पण नुसतं GPS लावून उपयोग होतो का, नाही, कारण त्या प्रत्यक्ष स्थानावर पोहोचण्यासाठी गाडी आपल्यालाच चालवावी लागते, तीसुद्धा काळजीपूर्वक व्यवस्थित. तसेच विवाह पत्रिका पाहून जरी केला तरी काळजी काय घ्यायची आहे ती मात्र आपल्याला स्वतःलाच घ्यावी लागते आपलं वैवाहिक सौख्य चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी. पत्रिका म्हणजे फक्त मार्गदर्शन आहे, कृती ही आपल्याला काळजी घेऊन दक्ष राहून आपल्यालाच करावी लागते. अशा पद्धतीने पत्रिका मार्गदर्शनातून आणखीन बरेच कितीतरी मुद्दे समजतात. आजच्या बाबतीत, आजच्या विषयात आपण तांत्रिक गुणमिलन आणि फलादेशीय गुणमिलन याची माहिती घेते, अर्थात त्यासाठी हे मार्गदर्शन करणारा जो आपला सल्लागार आहे तो सुद्धा निष्णात असावा लागतो. मंडळी पुढच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत मुलामुलींची लग्न जमण्यात अडचणी येतात अशा वेळेला कोणत्या साध्या सोप्या उपासना मंत्रपाठ आपल्या मुलांनी किंवा मुलीने करावेत ह्याचा व्हिडिओ याच्यानंतर लवकरच प्रकाशित होतो, तोसुद्धा पाहायला विसरू नका. मंडळी आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा, याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्यासुद्धा सांगा, परंतु मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा, नुसतं पत्रिका पाहून मार्गदर्शन घेऊन जर ते तुम्ही अंमलात आणलं नाही तर पुढचा प्रवास हा अवघडच असतो. म्हणून प्रवास विवाहाचा असो किंवा आयुष्याचा असो हा व्यवस्थित होण्याकरता काळजी आणि दक्षता, विचारविनिमय, नियोजन, कष्ट हे आपल्यालाच घ्यावे लागतात, हे कृपया विसरू नका. आणि त्यानंतर ह्या पद्धतीने जर अभ्यास करताय तर मार्गदर्शनाचा लाभ अवश्य घेऊ शकता. मंडळी आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा, कळावी लोभ असावा. धन्यवाद.